व्याख्यानमालेच्या 31व्या पुष्पासाठी आज आपण जमलो. विषयाचं शीर्षक आत्ता आपल्याला समजणार नाही, हळूहळू भाषण जसं पुढे जाईल तसं समजेल. कृषी आदाने फुकट. खूप मराठीकरण केलं की मग समजत नाही. आदाने शब्दाबद्दल मला कल्पना आहे, तिथं लोक थांबतील, पण शेतकरी करला तेव्हा असा एक वेगळा विषय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि सध्या महाराष्ट्रामधला हा ज्वलंत प्रश्न गेली कित्येक वर्ष चालू आहे की शेतकरी कर्जबाजारी होतो आणि नंतर तो आत्महत्येला प्रवृत्त होतो, तर त्याची कारणं काय आहेत आणि सरकार धरून सगळ्या संस्था त्याची कारणं शोधण्यामध्ये मग्न आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असेल, आणखीन कोणी असेल वगैरे, पण त्याच्यावरचे वेगळेवेगळे प्रयोग करून हे नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आज डॉक्टर आनंद डिंकर कर्वे करणार आहे. आनंद डिंकर कर्वे दोन पिढ्या पाठीमागे गेलं तर महर्षी अण्णासाहेब कर्वे त्यांचे नातू. स्वतः वनस्पती शास्त्रज्ञ, 1936 सालचा जन्म, बघितल्यावरती वाटणार नाही 82 वर्ष आहे त्यांचं. पुण्याहून BSc केलं, PhD त्यांनी नंतर जर्मनीमध्ये जाऊन केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 61 ते 64 शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं. त्याच्या आधी काही दिवस तुम्ही मराठवाडा युनिव्हर्सिटीचे 61 ते 64 मराठवाडा 64 पासून पुढं शिवाजी. हां हां, तर असे दोन युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं, पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपण मैदानात उतरून काम करावं अशी एक इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसते. आणि त्यामुळे मग त्यांचे मेहुणे नेमकर ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट फलटण इथं त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चरल रिसर्चमध्ये ते हिंदुस्थान लिव्हर कंपनीमध्ये गेले. बरीच वळणं घेतली बरं का त्यांनी त्यांच्या आयुष्यात, ते ऐकण्यासारखे होतं. त्याच्यानंतर सेंटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट इथं त्यांनी काम केलं. ॲप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फलटण याचे ते अध्यक्ष आणि आता हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर याचे ते प्रेसिडेंट 2005 ते 2012. त्याच्याशिवाय त्यांनी आणखीन काही कंपन्यामध्ये सुद्धा डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये सिंजेंटा आहे, समुचित एनविरो टेक्नॉलॉजी आहे. आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 60 रिसर्च प्रोजेक्ट्स हँडल केलेले आहेत आणि ते त्याच्याशिवाय PhD चे गाईड आहेत. ते शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे, 200 वर त्यांचे पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत, 250 आर्टिकल्स लिहिलेले आहेत, 5 पुस्तकं आहेत मराठीमधून, 15 व्हिडिओ आहेत इंग्लिश आणि मराठीमधून. अशा अनेक प्रकारची कारकीर्द आहे. युनेस्कोने त्यांना जागोजागी पाठवलेलं होतं. FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, प्रमोशन ऑफ शुगर फ्रॉम स्वीट स्वार्गम इन इराण, अशी त्यांची कारकीर्द बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. आणि आता शेतीवरती त्यांनी अनेक प्रयोग केले. उदाहरणार्थ पाणी कसं साठवावं, त्याच्यासाठी टाक्या बांधायची गरज नाही आहे, तर बांबूचे क्रीप बनवायचे आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवून पावसाचं पाणी साठवून ते वापरता येईल तुम्हाला, जेणेकरून भांडवली खर्च फार येणार नाही. किंवा पाऊस दिवसेंदिवस उशिरा पडतोय तेव्हा पिकांचं काय होणार, तेव्हा त्याच्यासाठी आपण नर्सरी पिकांची सुद्धा तयार करावी आणि ज्यावेळेला नेमका पाऊस पडून जमिनीमध्ये तो मुरलेला असेल त्यावेळेला मग प्लास्टिकच्या पिशवीत लावलेली ही जी रोपं आहेत ही नंतर जमिनीमध्ये नेऊन तिथं टाकावी, असे अनेक प्रयोग त्याने केलेले. एक फार मोठा प्रश्न हा शेतीमधल्या कचऱ्याचा आहे, म्हणजे कणसं तयार झाली, दाणे काढले की मग ते बुरखे जे राहतात ते, किंवा त्याचे अनेक गोष्टी आहेत कडबा किंवा ह्या स्वरूपामधले, तर ते शेतकरी जाळतात. आणि अलीकडे आपण दिल्लीच्या संदर्भामध्ये ऐकले गेल्या वर्षी की प्रचंड धूर दिल्ली शहरामध्ये त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जाळल्यामुळे झालेला होता, तेव्हा काय करायचं, परंतु त्याचा उपयोग हा कोळसा बनवण्यासाठी होऊ शकतो किंवा अन्य आणखीन गोष्टींसाठी होऊ शकतो. ह्याच्याही वरचे प्रयोग आनंदराव कर्व्यांनी केलेले, त्याची काही उपकरणं बनवली, शेगड्या बनवलेल्या आहेत, कोळसा कसा वापरायचा ते सांगितलेलं, म्हणजे
शेतीकडे एक सर्वांगीण नजरेने कसं पाहता येईल आणि शेतीमधली कुठलीही गोष्ट ही वाया जाणारी नाही, आपण जाळतो म्हणजे वाया घालवतो, तर त्या अंगाने ते पाहतायत आणि असा जर सर्वांगीण विचार आपण शेतीबद्दल करू शकलो तर शेती फायद्यामध्ये जाईल. फक्त दुर्दैव मला आनंद व्हाला असं दिसतं की तुमच्या या सर्व प्रकारच्या प्रयोगांना पाहिजे तितका पाठिंबा सरकारकडनं किंवा शेतकी विद्यापीठांकडनं मिळाला नाही, त्यामुळे त्याचा प्रसार खऱ्या अर्थाने झालेला नाही ही एक दुःखाची बाब मला याच्यामध्ये दिसते असो. परंतु आज या ठिकाणी आनंदराव कर्वे आपल्याला उपलब्ध झाले, त्यांचं स्वागत चव्हाण सेंटरतर्फे आपण पुस्तक घेऊन करूया. शरदराव काळे त्यांना देतो. आज आनंदराव कर्व्यांच्या बरोबर त्यांची कन्या प्रियदर्शिनी जरा उभी राहा. प्रियदर्शिनी तितकीच सगळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये गेली, जवळजवळ 25 वर्ष काम करते, प्राध्यापकी करत होती काही दिवस, आता सोडून दिली मला वाटत. आणि परंतु इंग्लंडचं टेम्पलटेन बक्षीस या दोघांनी प्रत्येकी एक एकदा मिळवलेलं हे फार महत्वाचं. आणि कर्व्यांच्या घरातली प्रत्येक पिढी ही अशी कर्तृत्ववान निघाल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण पुरेसे चांगले वाचक आहोत. त्यामुळे अण्णासाहेब कर्वे असतील, रघुनाथ कर्वे असतील, त्याच्यानंतर यांचे वडील दिनकरराव कर्वे आहेत, आई इरावतीबाई कर्वे, स्वतः आनंदराव, कन्या प्रियदर्शिनी, साहित्यामध्ये यांची बहीण गौरी देशपांडे, अशी खूप नावं सांगता येतील. म्हणजे एखादी पिढी किती कर्तृत्ववान असावी याचा धांडोळा जर समाजशास्त्राच्या दृष्टीने घ्यायचा असेल तर ते पाहता येईल. रँगलर परांजपे हे अण्णासाहेब कर्व्यांचे मामेभाऊ म्हणजे तीही एक ब्रँच बघा, की रँगलर परांजपे, शकुंतलाबाई परांजपे, सई परांजपे, ती त्या बाजूचे ब्रँच आहे. असो, मी आता फार आणखीन लांबण लावत नाही. आपण आपल्या भाषणाला आता सुरुवात करू. याच्यामध्ये मी जो मुद्दा मांडणार आहे तो असा की साधारणपणे 8 ते 10 हजार वर्षापूर्वी जेव्हा शेतीला सुरुवात झाली त्यावेळेला काही रासायनिक खतं मिळत नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशकं मिळत नव्हती, आणि तरीसुद्धा लोक शेती करीत होते, आपल्या पोटापोट त्यातनं मिळवत होते. फक्त त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे किंवा विज्ञान काय आहे हे त्यावेळेला माहिती नव्हतं. त्याच्यावरती मी साधारणपणे 1970 सालापासून काम करीत आहे आणि मला असं आढळलं की ह्याच्यातलं खरं जे विज्ञान आहे ते आपण बघितलंच नाही आहे. आपण सगळे फक्त पाश्चात्य लोकांच्याकडनं येणारं जे ज्ञान आहे तेवढंच फक्त बघतो आणि त्याचं डोळे बांधून अनुकरण करतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या विनाकारण कराव्या लागतात. हे हा माझा मुख्य हे आजची काय म्हणायचा विषय राहील. तर याच्यामध्ये शेती नैसर्गिक असावी की रासायनिक, नैसर्गिक मध्ये पारंपरिक शेती आहे त्याची जी आदान म्हणजे आदान प्रदान अशा अर्थाने म्हणतो, म्हणजे शेती आपण जे वापरतो ती साधनं ती सगळी फुकट आहेत, सूर्यप्रकाश फुकट आहे, कार्बन डायऑक्साईड फुकट आहे, पाऊस फुकट मिळतो, माती सुद्धा फुकट मिळते आणि वनस्पतींची स्वतःची प्रतिकार शक्ती ही आपण वापरत होतो. त्याच्यानंतर साधारणपणे 200 वर्षापूर्वी वैज्ञानिकांनी शेतीकडे बघायला सुरुवात केली आणि त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय हे शोधून काढलं, मातीचा अनालिसिस केला, त्याच्यात कोणती कोणती द्रव्ये आहेत, वनस्पतीत कोणती द्रव्ये आहेत, ती मातीतनं किती प्रमाणात वनस्पतींना मिळतात वगैरे वगैरे, आणि त्याच्यावर आधारित असे
नव्या पद्धतीची शेती पद्धती आता आपण वापरतो आणि ती रासायनिक आहे आणि ती विज्ञानावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः आदानं जी आहेत ती फॅक्टरीत तयार होणारी आहेत ती विकत घ्यावी लागतात आणि उत्पन्न तर जास्ती मिळतं याच्याबद्दल शंकाच नाही आहे. परंतु नैसर्गिक शेतीत खरोखरी उत्पन्न कमी येतं का आणि तिला विज्ञानाचा पाया आहे का या प्रश्नाचा आपण आता इथे वाहवाह करणार आहोत. तुला जो अगदी पहिलं आदान मी सांगितलं प्रकाश, तर झालं काय की प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस असं ज्याला आपण म्हणतो त्याचाच फार गाजावाजा झाला आणि ज्या वेळेला शेतीकडे लोक बघायला लागले तेव्हा फोटोसिंथेसिसमुळे सगळं अन्न तयार होतं आणि जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस करण्यासाठी काय करावं, तर पानं मोठी असली पाहिजेत, पानं आडवी वाढणारी पाहिजेत म्हणजे सगळा प्रकाश ते शोषून घेतील वगैरे वगैरे, म्हणजे एक ज्याचं आपण स्टोम म्हणतो फोटोसिंथेसिसचं ते झालं आणि त्याच्याकडेच सगळं लक्ष गेलं. पण प्रकाशाचे जे अन्य परिणाम आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणजे पानांचं क्षेत्रफळ, पानांची संख्या किती, पानांचं ठेवण किती. आता दाभोळकरांचं नेहमी मी ऐकत असेल की ते म्हणायचे एक टमाटो निर्माण करण्यासाठी इतकी पानं लागतात, म्हणजे शेतकऱ्याला जर एका झाडापासून 200 टमाटो हवे तर त्या झाडाला इतकी पानं पाहिजेत वगैरे. पण हे सगळं पुस्तकी ज्ञान आहे. आता प्रकाशाचे इतर परिणाम काय, जेव्हा पानावर प्रकाश पडतो तेव्हा ते पान तापतं, ते गार करण्यासाठी पानातनं खूपशी वाफ जावी लागते, असा हा प्रकाशाचा एक मोठा दुष्परिणाम आहे की जितका जास्त प्रकाश असेल तितकं जास्त पाणी आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर जे इतर मी परिणाम सांगितले की प्रकाश हा डायरेक्ट सूर्याचा मिळतोय का पानामधनं गाळून येतो आहे हे वनस्पतींना समजतं आणि त्या गाळून आलेल्या प्रकाशाचे वेगळे परिणाम होतात, डायरेक्ट येणाऱ्या प्रकाशाचे वेगळे परिणाम होतात, ह्याच्याकडेही कोणी लक्ष दिलेलं नाही. दिवसाच्या लांबीचे परिणाम होतात, म्हणजे आत्ता हिवाळा आहे का उन्हाळा आहे त्याच्यावरती पांगळ होणार आहे का मोहर येणार आहे वगैरे हे ठरतं. म्हणून लागण तारीख ही एक अत्यंत महत्त्वाची असते, कुठल्याही तारखेला तुम्ही कोणचंही पीक घेऊ शकत नाही. आणि एक दैनंदिन तालबद्धता म्हणून एक असतं की सकाळच्या वेळेला फुलं उमलतात, सकाळच्या वेळेला पानं अशी होतात, संध्याकाळी पानं मिटतात बऱ्याचशा वनस्पतींची, ही सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागते. आता मी स्वतः जे केलं वनस्पतींची दाटी झाल्यास काय होतो, तर काय आहे की आपलं जे काय म्हणायचं हरित क्रांती त्याच्यामध्ये वनस्पतींची संख्या वाढवून आपण उत्पन्न जास्त काढलं. की पूर्वी 20 किलो धान्याचं बी आपण आपलं गव्हाचं बी 20 किलो एकरी पेरत होतो ते 40 किलोपर्यंत गेलं आणि उत्पन्न वाढलं. बुटकी वाणं आपण निर्माण केली, बुटकी ज्वारी झाली, बुटकी गहू झाला, त्याच्यामुळे आपल्याला संख्या वाढवता आली. पण संख्या वाढली तर काय होतं, तर पाठ्यपुस्तकामध्ये जे स्पष्टीकरण आहे ते असं आहे की वनस्पतींच्या मुळ्यांमधनं प्रतिजैवक की ज्याचा परिणाम दुसऱ्या वनस्पतीवर वाईट होईल अशा प्रकारची काही काय असे पदार्थ त्यातनं स्रवतात आणि त्यामुळे त्याच्याशिवाय हायड्रोजनचे आयन्स म्हणजे ज्याला आपण धन भार असलेले आयन ते मुळातनं एकसारखे बाहेर पडतात, ज्याच्यामुळे त्या मुळांच्या भोवतालची माती ॲसिडिक होते म्हणजे आम्ल धर्मीय बनते असं पाठ्यपुस्तकात म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वनस्पतीच्या भोवती एक झोन ऑफ इनहिबिशन तयार होतं आणि ते टाळून दुसरी वनस्पती लावायला पाहिजे तर तुमचं उत्पन्न चांगलं येईल. त्याच्या जवळजवळ लावली तर वनस्पती वाईट वाढ. आता मी स्वतः याच्यावरती माझं हे पटेना, कारण मी शेतात बघितलं होतं की कितीही दाट पीक लावलं त्याच्यामध्ये तण उगवतं किंवा मग तणाला का नाही याचा त्रास होत, म्हणून मी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं तयार केली आणि ती वेगवेगळ्या अंतरावर ठेवली आणि मला असं आढळलं की त्या पिशव्या जवळजवळ चिकटून चिकटून ठेवल्या तर हेच जास्त दाटी झालेलं पीक जसं दिसतं तशी ती रोपं वाढायची की ती नुसती उंच वाढतात
त्याला फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, फांद्या येत नाहीत, नुसती उंची वाढते. आणि इथे प्रत्येक वनस्पतीला स्वतंत्र माती आहे, स्वतंत्र मी पाणी देतोय, स्वतंत्र खत दिलेलं आहे, त्यामुळे एकमेकावर त्यांचा परिणाम मुळांतर्फे होत नाही. मग एकमेकावर परिणाम कशाचा होत आहे, तर सावलीचा होतो. की त्यांच्या पानांची एकमेकावर सावली पडते, ती टाळण्यासाठी ते उंच वाढतात आणि सावलीतनं बाहेर पडायचं. म्हणून जो काय फोटोसिंथेसिस करतात त्याच्याने फुलं फळं निर्माण न करता उंची वाढवा आणि त्या सावलीतनं बाहेर पडा, असा मेसेज त्या झाडाला मिळतो. आणि म्हणून ती झाडं उंच वाढतात आणि उत्पन्न कमी येतं, हे मी पहिल्यांदा दाखवलं. याच्यावरती मी बराच अभ्यास केला आणि गंमत म्हणजे मला इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेसकडनं आमंत्रण मिळालं की तुम्ही ह्या विषयावरती भाषण द्या. मी गेलो बर्लिनला 1987 साली इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेस झाली. त्याच्यात मी मांडलेले मुद्दे असे होते की गव्हाचं बी आपण एकरी 40 किलो लावू शकतो, ह्याच्या उलट मक्याचं एकरी फक्त 6 किलोच लावता येतं. ह्याचं कारण मक्याची पानं खूप रुंद असतात, गव्हाची पानं अशी इतकी बारीक असतात की त्यांची एकमेकावर सावलीच पडत नाही. तेव्हा अरुंद पानं याच्याने एकमेकावरची होणारी स्पर्धा टाळता येते. मग दुसरी काय काय उदाहरणं आहेत, तर युकेलिप्टस हे आपण किंवा सूचिपर्णी वृक्ष आपण खूप दाट लावू शकतो, त्याचं कारण ती पानं अरुंद आहेत, त्याची सावली फारशी पडत नाही. युकेलिप्टस सुद्धा आपण खूप दाट लावतो, 1 मीटर बाय 1 मीटर अंतरावर युकेलिप्टस लावता येतो, पण आंबा तसा लावता येत नाही. याचं कारण आंब्याच्या वरती एक मोठा असा क्राउन तयार होतो, युकेलिप्टसमध्ये तसा होत नाही. युकेलिप्टसची फांदी 3 वर्षाची झाली की गळून पडते, त्यामुळे त्याला फक्त मुख्य खोड आणखी कोवळ्या काही फांद्या अशी त्याची रचना असते, त्यामुळे ते आपण दाट लावलं तरी चालतं. याच्यानंतर आणखी मला गंमत अशी दिसली की आपण गव्हाचं बी तुम्ही एकरी 40 किलो पेरा असं म्हणतो, शेतकऱ्यांना विचारलं तू भुईमुगाचं बी किती पेरतो सर, म्हणतो 41 किलो, आणि सोयाबीन किती पेरतोस 41 किलो, आणि चणा 41 किलो, मूग 41 किलो. जे ज्याला आपण कडधान्य म्हणतो ही गव्हा इतकीच दाट लावली जातात आणि तरी सुद्धा ती एकमेकाशी स्पर्धा का करीत नाहीत, त्याचं उत्तर मी शोधून काढलं की संध्याकाळच्या वेळेला कडधान्यांची पानं मिटतात आणि शेवटचा सूर्यप्रकाश त्याच्या खोडांना मिळतो. आणि मला असा शोध लागला त्यावेळेला की ज्या ठिकाणी फूल यायचं किंवा ज्या ठिकाणी फांदी यायची तिथं डायरेक्ट सूर्यप्रकाश पडावा लागतो तर तिथे फूल येतं. हा त्यांना संध्याकाळच्या वेळेला मेसेज असा मिळतो की तू दिवसभर फोटोसिंथेसिस केलायस, अन्न तयार केलंयस, संध्याकाळचा प्रकाश तुला असं सांगतोय की तुझ्यावर कोणाची सावली नाही, आता अंधार सुरू झालेला आहे, तर तुझं तयार झालेलं अन्न वापरून तू फुलं फळं निर्माण कर, उगीच उंच वाढू नकोस. हा मेसेज कडधान्यांना मिळतो आणि त्यामुळे गव्हा इतकीच दाट पेरणी करून सुद्धा आपल्याला कडधान्यांचं उत्पन्न मिळतं. बाकी कुठलीही द्विदल वनस्पती आपण इतकी दाट लावू शकत नाही. तर हे माझं भाषण ऐकल्यानंतर लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. तिथल्या लोकल टेलिव्हिजन स्टेशनने माझी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेणारा माणूस एक प्रोफेसरच होता, त्यांनी लोकांना माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की डार्विननी 150 वर्षापूर्वी बॉटनिस्टना हा प्रश्न विचारला होता की कडधान्य गटातली वनस्पती संध्याकाळी आपली पानं मिटून घेतात, त्याचं कारण काय, त्याचं उत्तर या माणसांनी दिलं. आणि मग आता आपल्याला तशी एकदा हे माहीत झालं, आता घराशेजारी तुम्ही एक आंब्याचं झाड जर लावलं असेल तर त्याला बाहेरच्या बाजूला मोहर येतो, भिंतीच्या बाजूला मोहर येत नाही, कारण तिथं सावली असते. म्हणजे फुले का पडती शेजारी याचं हे कारण लगेच आपल्याला लक्षात येतो. त्याच्यानंतर वनस्पती मी मगाशी तणांचा उल्लेख केला की तण उगवतात, तर तण न उगवावे यासाठी काय करायचं, तू शेतामध्ये
तुम्ही जेव्हा पीक लावता आणि त्या पिकाने संपूर्ण जमीन जर झाकलेली असेल त्याच्या पानांनी, तर खाली तण उगवत नाही, कारण तणाचं बी उगवण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज लागते. सावली असेल म्हणजे पानातनं गाळून आलेला प्रकाश असेल तर तिथे तणाचं बी उगवत नाही. पण आपली धान्य उगवतात कारण ती आपण असे सिलेक्ट केलेली आहेत की ती आपण पेरणी करून जमिनीच्या खाली घालतो, कारण ती जर उघड्यावरती आपण टाकली तर मागणं पक्षी येऊन ते वेचून खातील बी. म्हणून आपली जी पिकं आहेत ती अंधारामध्ये उगवतात, परंतु तणाचं बी असेल तर त्याला अंधार किंवा दुसऱ्या पानाची सावली असेल तर त्याच्या खाली उगवत नाही. तर त्याला जपानी एक शास्त्रज्ञ होऊन गेले, ते वारले आता, फुकुओका म्हणून. त्यांनी एक अतिशय छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, मी कधीही हातात खुरपं घेऊन शेतात खुरपण करीत नाही. ते भाताचं पीक घ्यायचे खरीप हंगामामध्ये, भातात पाणी असतं त्यामुळे त्या पाण्याखाली तर तण उगवतच नाही. भात काढायची वेळ झाली, पाणी सोडून द्यायचं आणि भाताच्या दोन ओळींमध्ये नुसतं गव्हाचं पीठ टाकायचं. त्या मातीतली जी ओल आहे त्याने गहू उगवायचा, पण जोपर्यंत भात उभं आहे आणि त्याची सावली आहे तोपर्यंत तण उगवत नाही तिथे. आणि मग गहू चांगल्यापैकी उगवला की मग ते भाताची कापणी करायचे, आणि ती कापणी केल्यानंतर गहू चांगला उंच झालेला असतो त्यामुळे मागणं जे काही तण उगवतं त्याचा गव्हाला काही त्रास होत नाही. त्यामुळे फुकुओका म्हणायचे की हातात खुरपं घेऊन मी कधी तण काढलेले नाही, तर ते आपल्या लोकांनी गैरसमज असा करून घेतला की फुकुओका म्हणतात तणच काढू नका. आणि खूप लोकांनी हे स्वतःचं नुकसान करून घेतलं की नाही नाही ते मी फुकुओकांच्या सारखी शेती करतो, मी तण काढत नाही, आणि शेत संबंध तणाने भरलेलं आणि काही उत्पन्न आलेलं नाही अशी शेतही मी बघितलेली. तर याच्यासाठी आपल्याला मग काय करता येईल, तर आधीच्या पिकाचं जे काय काडी कचरा राहिलेला असेल तो जरी तुम्ही जमिनीवर पसरलात तो जाळू नका. नुसता जमिनीवर पसरा, त्यांनी सावली निर्माण होईल आणि तणाचं बी उगवणार नाही. तर लागण तारीख आणि ऋतू हा अतिशय महत्वाचा आहे. याच उदाहरणार्थ ऊस, महाराष्ट्रामध्ये अडसाली ऊसाला अत्यंत महत्व आहे की जो जून जुलैमध्ये लावला जातो आणि तो पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरात त्याची एक काढणी होते, म्हणजे तो दीड वर्ष शेतात राहतो म्हणून त्याला अडसाली असं म्हणतात. त्याचं सगळ्यात जास्त उत्पन्न येतं. तर हे अडसाली पीक जे आहे त्याचा पेरा कमी जायला लागला, कारण आता शेतकऱ्यांना सोयाबीन सारखं एक पीक मिळालं की जे चांगलं उत्पन्न देतं, तेल बी असल्यामुळे त्याचं किंमतही चांगली मिळते. म्हणून मग आम्ही एक हे केलं की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये माती भरून त्यात ऊस लावायचा, मस्त एवढं एवढं पेर लावलं तरी चालतं, आणि ते उगवून घ्यायचं. आणि आमचं त्या वेळेला जाहिरात असायची, आम्ही एक नर्सरी सुरू केली होती, की तुमचा सोयाबीन तुमच्या शेतात वाढतो आहे तर तुमचा ऊस आमच्या नर्सरीत वाढतो आहे, आणि तुम्ही सोयाबीन काढून ऑक्टोबर महिन्यात एवढं वाढलेलं ऊसाचं रोप लावा, तरी तुमचं उत्पन्न अडसाली म्हणजे जून जुलैमध्ये लावलेल्या ऊसा इतकंच येणार आहे, कारण त्या ऊसाची वाढ सुरू झाली. आणि ही आयडिया सर शेतकऱ्यांना अत्यंत आवडली, फॅक्टऱ्यांनाही आवडली. त्यांनी शेतकऱ्यांना फुकट प्लॅस्टिकच्या पिशव्या द्यायला सुरुवात केली की तुम्ही रोप करा. आणि आता तुम्ही बळीराजा एखादं जर मासिक घेतलं जवळजवळ 100 जाहिराती त्यात असतात ऊसाची रोपे मिळतील. म्हणजे लोकांनी हा एक ग्रामीण धंदा म्हणून सुरू केला की ऊसाची रोपं तयार करायची आणि ऊसवाल्या शेतकऱ्यांना ती विकायची. हा प्रयोग मी विदर्भातही केला. विदर्भातल्या ज्या युनिव्हर्सिट्या आहेत त्या सांगतात की जून पहिला आठवडा ही कपाशीची लागण तारीख सगळ्यात योग्य आहे. परंतु कपाशी लाव जेव्हा विदर्भातली सगळी कपाशी रेनफेड आहे, तिथे लोक पाऊस सुरू झाल्यानंतर कपाशीचं बी पेरतात, त्यामुळे साधारण 20 जूनला पाऊस सुरू होतो आणि प्रत्यक्ष लागण ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात होते, म्हणजे एक आठवडा त्यांची लागण उशिरा होते. तिथे मी 30 खेड्यामध्ये हा प्रयोग करून दाखवला शेतकऱ्यांना
की अर्धा एकर तुमच्या पद्धतीप्रमाणे लावा, अर्धा एकर मी इथं रोपं लावणार आहे. आणि 1 जूनला जाऊन तिथं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रोपं तयार करून त्यालाच सांगितलं तू याला पाणी देऊन एवढी जगवायची आणि मी तुझी लागण जेव्हा होईल त्यावेळेला मी येऊन माझी रोपं लावणार. आणि दुप्पट उत्पन्न आलं. 30 खेड्यांमध्ये हा प्रयोग केला आहे मी, प्रसिद्ध केलेला आहे शास्त्रीय नियतकालिकांमध्ये. आता तिथं काय झालं की शेतकरी म्हणायचे अहो आमच्या 50 एकर आहेत, तिथं हे खेळ कुठं करीत बसणार आम्ही, म्हणून केलं नाही कोणी. म्हणजे दुप्पट उत्पन्न येत असून सुद्धा लोकांनी ही रोपं लावण्याची पद्धती काही अवलंबली नाही. त्याच्यानंतर कीटक रोग आणि ऋतूंचा संबंध कसा आहे की दिवस लहान व्हायला लागले हिवाळ्यामध्ये की कीटकांच्या बऱ्याचशा जाती ह्या सुप्तावस्थेत जातात, त्याला इंग्रजीमध्ये डायापॉज असं म्हणतात. तर त्यामुळे कीटकांची संख्या म्हणजे वनस्पती भक्षक कीटकांची संख्या हिवाळ्यात खूप कमी होते. कोरडा सीझन असल्यामुळे बुरशीजन्य रोगसुद्धा खूप कमी येतात. त्यामुळं आपली जी देशी पिकं होती, देशी कपाशी, देशी तूर, आपली देशी ज्वारी, ह्या सगळी रब्बी पिकं असायची. चणासुद्धा आपण रब्बी हंगामात घेतो, त्याच्याबद्दल मी पुन्हा आणखी थोडंसं बोलणारच आहे. पण त्याचं हे एक कारण आहे, ऑस्ट्रेलियावाल्या लोकांनी आपल्याकडची तूर नेली, तिचे न्यूट्रंट्स तयार केले आणि 3 महिन्यात तयार होणारी तूर आहे तुमच्याकडे, तुम्ही जूनमध्ये तुरीची पेरणी करता, बाजरीबरोबर लावता आणि संपूर्ण पावसाळा फुकट जातो, ऑक्टोबरमध्ये त्याला फुलं येतात आणि कोरड्या हंगामामध्ये ते झाड तुम्हाला शेंगा देतं आणि बी देतं, काय वेडेपणा आहे. म्हणून त्यांनी कपाशीसारखंच खरीप संपत येताना म्हणजे ऑक्टोबरमध्ये तयार होतील शेंगा अशा प्रकारची तूर आणली. सगळ्या कृषी विद्यापीठांनी त्याचे ट्रायल घेतल्या, उदो उदो केली, शेतकऱ्यांना त्याचं बियाणं दिलं, कोणीही शेतकऱ्यांनी ते लावलं नाही. कारण ते म्हणाले अहो कपाशीसारखंच याच्यावर स्प्रेईंग करावं लागतं, इतके किडे येतात त्याच्यावरती, याच्या उलट आमच्या रब्बी तुरीवरती किडे येत नाही, किंवा आले तरी थोडेसे खातील ते, पण असं कोणी हातात पंप घेऊन तुरीवर फवारणी करेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा फुकट मिळणार आहे, फोटोसिंथेसिसबद्दल मी थोडंसं बोललोच. त्याच्यात काय आहे की हवेतला फोटोसिंथेसिस जर वाढला, आता आपण खूप आरडाओरडा करतोय की कार्बन डायऑक्साईड वाढतोय, कार्बन डायऑक्साईड, वनस्पती खुश आहेत कारण आपल्याकडे इतका प्रखर सूर्यप्रकाश आहे की त्यांना आहे तो 0.04% हा कमी पडतोय कार्बन डायऑक्साईड, तो जर वाढला तर त्यांचा फोटोसिंथेसिस आणखी जोरात होणार आहे. मग आपल्याला काय करता येईल ह्या बाबतीत, तर आपण काही संपूर्ण ॲटमॉस्फिअरचा वाढवायची गरज नाही आहे. एक ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणून आहे की तुम्ही एक प्लॅस्टिकचं कागदाने मढवलेलं एक घर तयार करायचं, त्याच्यामध्ये वनस्पती वाढवायचं, मातीमधले सूक्ष्म जंतू एकसारखे श्वासोच्छ्वास करीत असतात, रात्रीच्या वेळी वनस्पती सुद्धा श्वासोच्छ्वास करीत असतात, त्यामुळे त्या तेवढ्या त्या घरामधला कार्बन डायऑक्साईड वाढतो आणि सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जास्त कार्बन डायऑक्साईड असल्यामुळं जास्त फोटोसिंथेसिस होतो आणि तुमचं उत्पन्न वाढतं. आता गंमत अशी झाली की हे सगळं ठीक आहे, परंतु हरितगृह बांधायला प्रचंड खर्च येतो, एका एकराला 1 कोटी वगैरे असा काहीतरी तो खर्च आहे. आणि सरकारी अनुदान जरी असलं तरी हे अनुदान घेतलेला शेतकरी काही त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी लावणार नाहीये, तो मग जास्त किमतीची म्हणजे पुष्प शेती वगैरे करणे, ऑर्किड लावेल, कुणी जरबेरा लावेल, अशा प्रकारची फुलं तो करतो. तर मी एक याच्यावरती थोडा विचार केला की छप्पर नसलेलं हरितगृह केलं तर काय, याच्या मागचं वैज्ञानिक कारण असं आहे की कार्बन डायऑक्साईड हा हवेपेक्षा 1.5 जड आहे, त्यामुळं तो जमिनीजवळच थांबतो, तो फक्त वाहून जाणार नाही वाऱ्याने. अशा पद्धतीचं तुम्ही एक आडोसा तयार केला तर हे साधारण 10 मीटर बाय 10 मीटर बाय 10 मीटर असं आहे आणि असे तुम्ही एका शेजारी एक संपूर्ण तुमचं शेत व्यापलं जाईल असे ह्या सेल्स तयार करू शकता. त्याला कडेचा एक
प्लास्टिक नाही लावलं तर एकातनं दुसऱ्यात जाण्याला आपोआपच वाट निर्माण झाली. अशा तऱ्हेने हे करता येतं आणि याच्यामध्ये तुम्हाला तितकंच चांगलं पीक येतं. याला छप्पराची गरज नाही. छप्पर नसल्यामुळं ते आधार देण्यासाठी त्याला मोठाले पिलर्स नकोयत, कैच्या नकोयत, काही नकोय. नेहमीच्या ग्रीन हाऊसच्या एक दशांश किमतीला हे निर्माण करता येतं. माझा लेख वाचून काही शेतकऱ्यांनी प्रायव्हेटली हे केलं. मी स्वतः बँकेत गेलो होतो, तिथं त्यांनी म्हटलं की वा सॉरी पण म्हणजे तुमच्याकडे एखाद्या युनिव्हर्सिटीचं हे आहे का सर्टिफिकेट, तर आम्ही याला कर्ज देऊ शकतो, नाही तर कर्ज बर्ज नाही मिळणार काही. तर तसंच राहिलं कारण युनिव्हर्सिटीचं शास्त्रज्ञ माझा ऐकायला तयार नाही. त्याची एक गंमत झाली म्हणजे मी एका सीड कंपनीमध्ये रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करीत होतो. माझ्या हाताखाली काम करणारे सगळे लोक हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते आणि ते एकसारखे मला म्हणायचे की सर तुम्ही कृषी विद्यापीठाचे गाईड म्हणून हे घ्या, रेकग्निशन घ्या, म्हणजे आम्हाला इथं बसल्या बसल्या आम्हाला पी एच डी करता येईल, एम एस सी करता येईल. म्हणून मी अर्ज केला राहुरी कृषी विद्यापीठाकडं. त्यांनी तो सरळ नाकारला की अहो तुम्हाला स्वतःला एकही डिग्री ॲग्रिकल्चरची नाही आणि तुम्ही ॲग्रिकल्चरचे गाईड कसे पण. याच्यानंतर पाणी सुद्धा फुकट मिळत आभाळातनं पडतं. तर गंमत अशी आहे की 3 ते 4 महिन्यांच्या पिकाला 500 मिलीमीटर साधारण पाणी लागतं. म्हणजे अगदी रूल ऑफ थंब असा असतो की ज्या पिकाने संपूर्ण जमीन झाकलेली आहे अशा पिकातनं जे पाणी बाष्पीभवन होतं ते साधारणपणे महिन्याला 8 इंच असतं, तेवढं आपल्याला द्यावं लागतं. त्याला तर इतकं 500 मिलीमीटर पाणी हा एका हंगामी पिकाला लागतं. तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जनरली एवढाच पाऊस पडतो पण तरीसुद्धा तिथं दुष्काळ का पडावा, तर त्याचं कारण असं आहे की तो अत्यंत अनियमित असतो. तर ह्याच्यासाठी आमचे म्हणजे काय आहे की मनमाडपासून खाली सोलापूरपर्यंत असा एक पट्टा आहे की ज्याच्यामध्ये हा 500 मिलीमीटर पावसाचा पट्टा आहे आणि तिथले शेतकरी खरीप हंगामात म्हणजे पावसाळी हंगामात काही पिकच घेत नाही. जो काय पाऊस पडेल तो सगळा मातीत साठवून ठेवायचा आणि खरीप हंगाम संपला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते ज्वारीचं पीक घेतात. परंतु ते सुद्धा चुकीचं घेतात, ते फार दाट लावतात. काय आता इथं तुम्हाला पावसाचं जे पाणी पडतंय केव्हाही पडू दे पाऊस, ते पाणी जमिनीत साठवायचं. तर तुम्हाला आपल्या काळ्या मातीमध्ये साधारणपणे 40 मिलीमीटर माती जर असेल म्हणजे 4 सेंटीमीटर तर त्याच्यामध्ये 10 मिलीमीटर पाऊस साठवला जातो. म्हणजे आता 500 मिलीमीटर जर तुम्हाला पाऊस साठवायचा असेल तर 2 मीटर माती पाहिजे, तेवढी महाराष्ट्रात कुठेही नसते. 1-2 फूट जेमतेम माती असते, खाली खडक असतो. मग काय करायचं? तर मी त्याला एक युक्ती अशी शोधली की तुम्हाला खोल जाता येत नाही ना, मग बाजूला जा ना, म्हणजे 2 ओळीतलं अंतर वाढवा. तुम्ही जे आता 1-1 फुटावर ज्वारीच्या ओळी लावताय त्याच्याऐवजी 5-5, 6-6 फुटावर लावा ना आणि छान उत्पन्न आलं. म्हणजे जिथे शेतकरी जेमतेम 1-2 पोती ज्वारी घ्यायचा एकरामध्ये तिथं 10 क्विंटल ज्वारी आली ह्या पद्धतीने, कारण प्रत्येक धाटाला कणीस आलं आणि चांगलं मोठं पोसलेलं कणीस होतं. हे हा प्रयोग मी केला त्याला झाली 30-40 वर्ष. त्यावेळेला शेतकऱ्यांना मी याची प्रात्यक्षिकही दिली. शेतकरी म्हणाले की अहो काय तुम्ही सांगताय, स्वस्त धान्य दुकानात आम्हाला वाटेल तेवढं धान्य मिळतं, स्वस्त कडब्याची दुकानं नसतात आणि आम्ही जर 6-7 फुटावर 1-1 ओळ लावली तर आम्हाला कडबाच मिळत नाही, आमची गुरं कशी जपायची. पण आता परिस्थिती बदलली आहे, आता गुरंच नाही आहेत शेतकऱ्यांच्याकडं. सगळे ट्रॅक्टरनी शेती करायला लागलेत, मोटरसायकलवर फिरतात, टेम्पोनी माल पाठवतात. फक्त डेअरीवाल्या शेतकऱ्यांच्याकडे गुरं आहेत आणि डेअरीतल्या गुरांना ते कडबा देत नाहीत, त्यांना हिरवा चारा. त्यामुळे आता ही पद्धती घ्यायला काहीही हरकत नाही आहे शेतकऱ्यांची. पण माझं वय झाल्यामुळं मी काय आता शेतातनं जाऊन त्याची प्रात्यक्षिक फिरणार नाही आहे, हे तुमच्यापैकी कोणतरी करायला पाहिजे. आता रब्बी ज्वारी
हा एक भाग झाला आहे, एक पीक आहे. मगाशी सोयाबीनबद्दल आमचं बोलणं की सोयाबीन हा खरीफमधलंच पीक आहे, ते जर तुम्ही रब्बीमध्ये घेतलं तर त्याचं चांगलं उत्पन्न येत नाही, मग काय करायचं? तर म्हटलं सोयाबीनमध्ये असंच करा ना, तुम्ही अंतर वाढवा दोन ओळीमधलं, आणि आज जे कमी पावसामुळे तुमचं सोयाबीन उभं सोयाबीनचं पीक वाळून गेलं वगैरे तसं होणार नाही आहे, प्रयोग करून बघायला पाहिजे हा. त्याच्यानंतर वातावरणात आपल्या खूप बाष्प आहे, म्हणजे मी त्याचा थोडासा अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या पृथ्वी तलावर जेवढा गोड्या पाण्याचे आज साठे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, आपल्या वातावरणात बाष्पाच्या रूपाने आहे. तुम्ही साधा एक कोल्ड्रिंकची बाटली किंवा ग्लास टेबलावर ठेवला तर त्याला बाहेरनं शेद येतो, म्हणजे हे वातावरणातलं पाणी थंड केलं, वातावरण थंड केलं तर त्यातलं पाणी बाहेर पडतं. आणि आज अशी तुम्ही गुगलमध्ये बघा अमेरिकेत उपकरणं उपलब्ध आहेत की रोजचं पिण्याचं पाणी तुम्हाला वातावरणातनं काढून देता येईल अशी विजेवर चालणारी उपकरणं त्यांनी बनवलेली आहेत, आणि त्याच्यावरती तुम्ही वाळवंटात सुद्धा राहू शकता आणि तुम्हाला पिण्यापुरतं पाणी मिळेल. तर माझं म्हणणं एवढंच आहे की ठीक आहे, ते अमेरिकन लोकांनी केलं, आपल्याला आज त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची गरज आहे, तर रोजचं 1000 लिटर पाणी मिळेल अशी यंत्र आपण का करू नये? मी याच्या आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही हा प्रोजेक्ट म्हणून घ्या वगैरे, पण कोणी लक्ष देत नाही, कारण ते म्हणतात आम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आणि तिथं जर आम्ही असलं काहीतरी केलं म्हणून सांगितलं तर आम्हाला हकलून देतील, कोणी नोकरीवर ठेवणार. तर म्हणून म्हणजे घरगुती व शेती दोन्हीची पाण्याची गरज या तंत्राने भागवता येईल. आपल्याला पवनचक्की वापरून ऊर्जा निर्माण करता येते, त्याच्यावरती आपण हे करू शकू आणि त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. की मी आत्ता सांगितलं तसं की पाणी जितकं गार असेल हवा तेवढं त्याच्यातनं बाष्प बाहेर पडतं, तसंच एक दाबाचं सुद्धा आहे, तुम्ही जितका दाब वाढवाल हवेवरचा तेवढं त्याच्यात कमी पाणी साठतं, त्यामुळे पाणी बाहेर पडायला लागतं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पवनचक्कीने आपण जर ऊर्जा निर्माण केली नाही का पिस्टनने हवा दाबत गेलो तर काही एका विशिष्ट पॉईंटच्या पुढे त्या हवेतलं पाणी बाहेर पडणार आहे. तर खरीप हंगामामध्ये एवी तेवी बाष्पाचं प्रमाण जास्ती असतंच, जरी प्रत्यक्ष पाऊस पडला नाही तरी हवा ढगाळ असल्यामुळे तुमचं बाष्पाचं प्रमाण वाढलेलं असतं. तर फक्त कोणीतरी आपलं थोडंसं डोकं चालवून एक यंत्र तयार करून बघावं. सुरुवातीला त्यांनी केवळ 5 लिटर पाण्याचं झालं तरी चालेल, स्केलअप करून आपण 1000-2000 लिटरपर्यंत जाऊ शकतो, तर आश्चर्यकारक असं काहीच नाही. त्याच्यात खालचा वृक्ष शेती हा एक मी हे लिहिला आहे, ह्याची काही काही मी उदाहरणं फार गमतीदार बघितली. कोकणामध्ये गेलो होतो, तिथं एकाने आंबे लावले होते आणि तो म्हणाला की त्यांच्याकडे विहीर घेण्यासाठी एक बोअर मशीन आणलं होतं आणि त्याने त्या बोअरने खड्डे घेतले आणि त्या बोअरच्या खड्ड्यामध्ये परत माती भरून त्यात त्याने आंब्याची झाडं लावली. तर त्याची मुळं पाण्यापर्यंत गेली, म्हणजे भूजलातलं जे पाणी आहे तिथपर्यंत ती मुळं पहिल्या वर्षीच पोचली. आणि तो म्हणाला मी कधीही माझ्या आंब्याच्या बागेला पाणी दिलेलं नाही, कारण ते डायरेक्टली भूजलातनं पाणी पित आहेत झाड. तर हे सगळीकडे करण्यासारखं आहे आपल्याला, आणि आपल्याकडची झाडं लावा, काय प्रत्येकाने आंबाच लावला पाहिजे असं नाही, सीताफळ लावा, बोर लावा, चिंच लावा, इतर आणखी पुष्कळ. नंतर खत, आपली जी रासायनिक शेती आहे त्याची सुरुवात मी म्हटल्याप्रमाणे साधारण 2000 वर्षापूर्वी झाली, आणि त्यावेळेला युस्टस फॉन लिबिग या नावाचा एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव सगळेजण घेतात. त्यांनी वनस्पतींचाही अनालिसिस केला, मातीचाही अनालिसिस केला आणि असं दाखवून दिलं की जी काही खनिज वनस्पतीमध्ये आहेत ती सगळी मातीत आहेत, पण मातीतनंच ती वनस्पतींना मिळतात. फक्त गंमत ह्यात अशी झाली
की माती म्हणजे शेतामध्ये आपल्याला बरेचसे खनिज कमी पडली तर काही विशिष्ट त्याचे लक्षणं दिसतात. आता उदाहरणार्थ पानावरती असे जांभळे रंग दिसायला लागतात म्हणजे फॉस्फरस कमी आहे, त्या पान पिवळं पडलं म्हणजे नायट्रोजन कमी आहे वगैरे. आता तुम्ही जगात कुठेही जा, निसर्गामध्ये जी झाडे उगवलेली आपल्याला दिसतात ती नेहमी हिरवीगार असतात आणि सगळी सतेज असतात. कशालाही तिथे असं कमतरतेची लक्षणं दिसत नाहीत. याचा अर्थ निसर्गात सगळी खनिज वनस्पतींना नैसर्गिकरित्या मिळत आहे आणि शेतामध्ये मात्र मिळत नाही आहे. त्याचं कारण काय तर ते मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला असं आढळलं की जितकी आपल्या मातीमध्ये जितकी सूक्ष्म जंतूंची संख्या जास्त तेवढ्या प्रमाणामध्ये ती माती अधिक सुपीक असं ठरतं. त्यामुळे पुष्कळ ठिकाणी मातीचा ॲनालिसिस करताना फक्त ऑर्गॅनिक कार्बन किती आहे तेवढं बघायचं. ऑर्गॅनिक कार्बन जास्ती आहे ना म्हणजे तुमची माती सुपीक आहे, कारण ऑर्गॅनिक कार्बन हा त्यातल्या सूक्ष्म जंतूंच्या मुळेच येतो त्याच्यामध्ये. पण त्याचं जे कारण दिलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये ते पुन्हा चुकीचं आहे. पाठ्यपुस्तकात असं म्हटलंय की सूक्ष्म जंतू ज्या जमिनीमध्ये जास्त आहेत त्याच्यावर जे काय पानं पडतात, जनावरांची विष्ठा पडते, कलेवर पडतात वगैरे वगैरे, ते हे सूक्ष्म जंतू कुजवतात. या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या पदार्थामधली जी खनिजं आहेत ती मोकळी होतात आणि ती जमिनीत जातात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तर मी प्रत्यक्ष याचा अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की पानं जी पडतात त्याच्या अगोदर वनस्पती त्यातली खनिजं काढून देतात आणि ती म्हणजे काय म्हणायचं निष्क्रिय पानं ती जमिनीवर टाकली जातात. त्याच्यामध्ये हार्डली 5% खनिजं असतात आणि सूक्ष्म जंतू जे आहेत त्याच्यामध्ये साधारण 15-20% खनिजं असतात. कारण सूक्ष्म जंतूमध्ये सेल्युलोज नसतो, लिग्निन नसतं, या दोन्ही ऊतींमध्ये हे फक्त हे असतात हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन, यात खनिज नसतात. ती खनिज बॅक्टेरियामध्ये नाहीत, त्यामुळे बॅक्टेरियाची जी पेशी आहे त्याच्यामध्ये खनिज खूप आहेत. त्याचा DNA असतो, एन्झाईम्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन्स असतात वगैरे. तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही खनिज जी वनस्पतींच्या पानांमधनं वगैरे मिळत असतात ती जमिनीतल्या सूक्ष्म जंतूंना पुरेशी पडत नाही. मी एक प्रयोग असा केला की जमिनीला नुसती साखर दिली, 1 किलो शुद्ध साखर वाणीच्या दुकानातून विकत आणून दिली आणि मला असं आढळलं की 24 तासामध्ये त्या जमिनीतल्या बॅक्टेरियांची संख्या 500 पटीने वाढली होती. आता साखरेत तर अजिबात मिनरल्स नाहीत असं असताना हे कसं झालं? तर याचा अर्थ जी खनिज वनस्पती घेऊ शकत नव्हती, कारण खनिजांची पाण्यामधली विद्राव्यता अत्यंत कमी असते. जे काय विद्राव्य आहे ते पावसाने कधीच धुकून गेलंय आणि जे पाठीमागे राहिलेलं आहे ते पाण्यात न विरघळणारच मागे राहिलेलं आहे आणि ते पाण्यात विरघळत नसल्यामुळं वनस्पतींना ते मिळतच नाही जमिनीतनं. मग वनस्पतींना खनिज मिळतात कुठून? तर हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की जेवढे सूक्ष्म जंतू जास्त तेवढे माती जास्त सुपीक, म्हणजे याचा अर्थ सूक्ष्म जंतूंकडनं वनस्पतींना खनिज मिळतात. माझ्या प्रयोगातनं मी दाखवून दिलं होतं की सूक्ष्म जंतूंना नुसती साखर जरी दिली तरी त्यांची संख्या वाढते, म्हणजे जी खनिज वनस्पती डायरेक्टली मातीतनं घेऊ शकत नाही ती सूक्ष्म जंतू घेऊ शकतात. आता म्हणजे पाठ्यपुस्तकातलं हे काही मला बरोबर वाटेना, मी त्याच्यावर आणखी विचार करायला सुरुवात केली आणि खूप लिटरेचर वगैरे पाहिलं. तर काय झालं, जेव्हा पेनिसिलिनचा शोध लागला 1926 साली, त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर वगैरे आल्यामुळे ते थोडं मागं राहिलं, पण साधारणपणे 1950 पासून पुढं अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैवक ह्याच्यावर प्रचंड संशोधन जगभर सुरू झालं
आणि जगातल्या बऱ्याचशा शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं की भारतात आयुर्वेदामध्ये जी औषधं वापरली जातात त्यातली 60% औषधं ही वनस्पतींच्या मुळ्यावर आधारित आहेत. म्हणून त्यांनी मुळ्यांचा अनालिसिस करून पाहायला सुरुवात केली आणि त्यांना असं आढळलं की प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमधनं प्रतिजैवक बाहेर पडत असतात. आता गंमत अशी होते की पुन्हा पाठ्यपुस्तकात असं दिलेलं आहे की ह्या प्रतिजैवकांचा उपयोग वनस्पतींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी होतो, परंतु अशीच प्रतिजैवक फंजाय म्हणजे बुरशा सुद्धा निर्माण करतात. पेनिसिलिन एक बुरशी आहे, स्ट्रेप्टोमायसिन दुसरी बुरशी, आणि त्याचं स्पष्टीकरण पाठ्यपुस्तकात असं दिलं असतं मग बुरशा काही फोटोसिंथेसिस करीत नाहीत त्यामुळे त्या प्रतिजैवक बाहेर सोडतात, सूक्ष्म जंतूंना मारतात आणि त्यांना खातात. मग हेच आर्ग्युमेंट आपण मुळांच्या बाबतीत का नाही लावायचं? मुळं सुद्धा प्रतिजैवक बाहेर सोडतात, सूक्ष्म जंतूंना मारतात आणि त्यांना खातात. आणि हा मार्ग असा आहे की ज्यामुळे सूक्ष्म जंतूंनी घेतलेली खनिज वनस्पतींना मिळतात. याच्यावर मी एक दुसरा प्रयोग केला. एका पेट्री डिशमध्ये साधं बॅक्टेरिया कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं एक कल्चर वाढवलं, त्याच्यावर एक साधा कांदा ठेवला बारीकसा, कांद्याला मुळ्या फुटतात, त्या मुळ्यांच्या भोवती एक झोन ऑफ इनहिबिशन तयार झालं की ज्याच्यातले सगळे बॅक्टेरिया मेलेले, म्हणजे हा एक इनडायरेक्ट प्रूफ झाला की त्याच्यामुळं बॅक्टेरिया मरतात. तर ते खातात की नाही हे अजून मी सिद्ध केलेलं नाही आहे, पण माझी खात्री आहे की तेच त्याचं असलं पाहिजे कारण. त्यामुळे आपल्याला जर जमिनीमध्ये आता हे प्रयोग माझे सध्या चालू आहेत आणि मी वनस्पती अशा वाढवतोय की ज्यांना अजिबात कुठलंही रासायनिक खत दिलं जात नाहीये, त्यांना फक्त शुद्ध ज्याच्यामध्ये खनिज नाहीत अशा प्रकारची पदार्थ देतोय, म्हणजे ऍसिटिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, साखर वगैरे, आणि त्याच्यावरती ते छान वाढत आहेत आणि आत्ता पहिले प्रिलिमिनरी एक्सपेरिमेंटचे रिझल्ट हाती आलेले आहेत आणि अतिशय चांगले रिझल्ट आहेत. आता आम्ही ऊसावरती हाच प्रयोग करून बघणार आहे, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांमध्ये ऊसाला सगळ्यात जास्त रासायनिक खतं वापरली जातात. तर रासायनिक खतांशिवाय आपल्याला जर ऊस घेता आला तर शेतकऱ्याचा खर्चही कमी होणार आहे आणि एक मोठा प्रॉब्लेम आपला सुटणार आहे. याच्यातनं मग विचार करताना आणखी गमतीदार गोष्टी निघाल्या की फोटोसिंथेसिस करणारे जे जीव आहेत ते साधारण 3.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाले आणि वनस्पती जमिनीवर आल्या त्या सुमारे 50 कोटी वर्षांपूर्वी. मग मधली 3 अब्ज वर्ष कुठं गेली? म्हणजे वनस्पती जमिनीवर का नाही येऊ शकल्या? त्याचं कारण वनस्पतींनी ट्राय केलं असणार जमिनीवर यायचं, पण जमिनीवरची खनिज जर त्यांना घेताच येत नव्हती तर त्या यशस्वी होऊ शकल्या नाही. कधीतरी एक असं म्युटेशन झालेलं असणार की ज्यामुळे जमिनीवरच्या बॅक्टेरियांना मारून खाण्याची ताकद त्या वनस्पतींमध्ये निर्माण झाली 50 कोटी वर्षांपूर्वी, त्या वनस्पती जमिनीवर आल्या आणि आजची सगळे जे आहेत वनस्पती ते त्यांचेच वंशज आहेत आणि तोच गुणधर्म त्यांच्याकडे आहे. आता आणखी गंमतीने याचा विचार करायला लागल्यावर की ही उत्क्रांती आहे की बॅक्टेरियांना मारून तुम्हाला जर हे मिळत आहे, काही वनस्पतींनी कीटकांना मारून खायला सुरुवात केली. त्याच्याशिवाय नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी असतात त्यांना मारणाऱ्याही वनस्पती आहेत. म्हणजे ही उत्क्रांती काही थांबली नाही तिथेच, आणखी काही कोटी वर्षांनी कदाचित सस्तन प्राण्यांना सुद्धा मारून खातील वनस्पती. तर प्रत्येक जातीच्या वनस्पतीवर वेगळ्या प्रकारचे कीटक आणि रोगकारक दृश्य सापडतात.
बुरशीचा भाग सध्या सोडून देऊ, माझा त्याच्यावर फारसा अभ्यास नाही, पण जे कीटकांना लागू आहे तेच बुरशीलाही लागू पडेल अशी माझी खात्री आहे. तर साधारणपणे जगामध्ये 1 लक्ष कीटक जाती अशा आहेत की ज्या वनस्पतींना खातात, म्हणजे त्याला आपण वनस्पती भक्षक कीटक असं म्हणतो. पण कुठल्याही एका जातीची वनस्पती घेतली तर त्याच्यावर ते आपल्याला 1 लक्ष किडे सापडत नाही, म्हणजे 1 लक्ष जातींचे किडे सापडत नाही, 5-6 जातींचे सापडतात. याचं कारण काय तर प्रत्येक वनस्पतीला जगामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर कीटकनाशक द्रव्य स्वतः निर्माण करावे लागतात. आणि जे काय 5-6 प्रकारचे किडे आहेत ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या उत्क्रांतीमध्ये ही कीटकनाशक पचवण्याची ताकद त्यांच्यात आली, तेवढेच फक्त त्या वनस्पतीला खाऊ शकतात. अगदी चांगलं उदाहरण म्हणजे रेशमाचा किडा, त्याला फक्त तुतीचीच पानं पचवता येतात, बाकी कुठलीही पानं दिली तर तो मरेल, कारण इतर पानांमधली जी कीटकनाशक द्रव्य आहे ती तो रेशमाचा किडा पचवू शकत नाही, तो फक्त तुतीतली पचवू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही जर निरीक्षण केलं तर असं दिसेल की टमाटोवरचे किडे कधीही मोहरीवर सापडणार नाहीत, मोहरीवरचे किडे कधीही ज्वारीवर सापडणार नाहीत, असे म्हणजे प्रत्येक वनस्पतीच्या जातीवर येणारे किडे सुद्धा त्या त्या जातीनुरूप विशिष्ट प्रकारचे असतात. आणि आपण आता असा विचार करू की हे जे आहे आपलं निंबोणी, निंबोणीच्या झाडावर सुद्धा किडे असतातच की, पण त्याचा अर्थ काढून आपण तो कीटकनाशक म्हणून इतर झाडावर मारतो, तो म्हणजे निंबोणीच्या अर्काने निंबोणी सोडून बाकी सगळ्या झाडांचे किडे आपण मारू शकतो. मग हा प्रयोग करायला काय हरकत आहे की तुम्ही लसणीचा अर्क घ्या आणि तो टमाटोवर उडवा, आणि तो आम्ही करून बघितला, म्हणजे याचा आपला मोहरीचा काय म्हणायचं मस्टर्ड पावडर ती पाण्यात कालवली आणि टमाटोवर उडवली तर टमाटोचे किडे गेले सगळे. तर असं होऊ शकतं, म्हणजे आपल्याला काही विकतचीच कीटकनाशक आणायला पाहिजे असं काही नाही, आपल्या घरात जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते वापरून आपण आपली कीटकनाशक बनवू शकतो. तर कीटक बुरशा आणि ऋतू याच्याबद्दल मगाशी मी बोललोच होतो की सर्वसाधारणतः रब्बी हंगाम हा कोरडा असतो, दिवस लहान असतात, त्यामुळे कीटक खूपसे हे डायापॉज मध्ये म्हणजे सुप्तावस्थेत गेलेले असतात, म्हणून कीटकांची संख्या कमी असते, आणि कोरडा सीझन असल्यामुळे बुरशाही कमी असतात. त्याच्यानंतर हा एक मोठा विषय आहे, त्याच्यावर मी अगदी थोडक्यात सांगणार आहे कारण आमचं स्वतःच त्याच्यावर काम आहे, की त्याज्य शेतमालापासूनही आपल्याला पुष्कळसे पैसे मिळवता येतात. मला हे मेढा म्हणून एक संस्था आहे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, सरकारी संस्था, त्याचं पुण्यामध्ये ऑफिस आहे, त्यांचा माझा संपर्क आला तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्रात आज 150 कारखाने असे चालू आहेत की जे शेतकऱ्याकडनं त्याच्या शेतमाल विकत म्हणजे आपला शेतातलं त्याज्य माल विकत घेतात, 2000 रुपये टन किंमत देतात त्याला, आणि कपाशीच्या काठ्या, तुरीच्या काठ्या, पालापाचोळा, गव्हाचं काठ, जे काय त्याला आणायचं असेल ते आणा, आम्ही वजन करतो, 2000 रुपये टन तुला पैसे घेऊन जाऊ. हे लोक काय करतात, ते दाबतात आणि त्याचे ब्रिकेट्स बनवतात, कांड्या, तर साधारण एवढ्या जाड, 2.5 इंच जाड आणि इतक्या इतक्या लांब असतात, आणि ह्या हल्ली बॉयलर फ्युएल म्हणून वापरलं जातं, अगदी नाशिकपासून रत्नागिरीपर्यंत सगळीकडे मी पाहिलंय. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ऑर्डिनरीली एक बॉयलर फ्युएल ऑइल म्हणून वापरलं जायचं पूर्वी, त्याची किंमत आता 60-70 रुपये लिटर झालेली आहे, आणि हे जे ब्रिकेट्स आहेत त्या 6 रुपये किलोने मिळतात, आणि साधारणपणे 3 किलो ब्रिकेटची काय म्हणायचं ऊर्जा कॅलरीफिक व्हॅल्यू ही 1 लिटर तेलाबरोबर येते, म्हणजे 60-70 रुपयाऐवजी तुम्हाला 18-20 रुपयामध्ये काम जर भागत असेल तर
कारखानदार हा रुपया आणि पैसा हिशोब ठेवणारा असतो, त्यामुळे बॉयलर खाली जळायला तो ब्रिकेटच वापरणार. ठाण्यामध्ये घरपुरे नावाचे ग्रस्त, त्यांनी एक फॅक्टरी काढली आहे, ते म्हणतात मी रिट्रोफिटिंग करून देतो, की आज सोलेनॉइड व्हॉल्व आहे त्याचं, त्याच्यामुळे हा फ्लो रेट, या फ्लुईडचा फ्लो रेट ॲडजस्ट केला जातो, तो मी टेम्परेचरशी जोडलेला आहे. टेम्परेचर कमी झालं की तो व्हॉल्व उघडतो, जास्ती तेल फर्नेसमध्ये पडतं, मोठा जाळ होतो, पुन्हा टेम्परेचर वाढलं की ते कमी होतं. तसं त्यांनी एक हे केलंय, काय म्हणायचं त्याला, वर्म फीड स्क्रू, त्याच्यात त्या ब्रिकेट टाकायच्या आणि त्या फिरण्याचा जो स्पीड आहे तो त्या सोलेनॉइडशी जोडलेला आहे, आपल्या तो टेम्परेचरशी जोडला आहे. टेम्परेचर कमी झालं की ते जास्ती घराघरा फिरतं, जास्ती ब्रिकेट फर्नेसमध्ये पडतात, मोठा जाळ होतो. तर हे सगळं म्हणजे एकदा आपली गरज निर्माण झाली की त्याच्यावर सोल्युशन्स काढतात लोक, याचं एक उदाहरण आहे, असं सगळीकडे होतं असं नाही. तर हे त्यांच्या शेतमालाचा आपल्याला ब्रिकेट करू शकतात. आम्ही स्वतः माझ्या मुलींनी त्याच्यापासनं कोळसा तयार करण्याचे पद्धत शोधून काढली. मी स्वतः बायोगॅसवरती काम करतोय आणि आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या शेतमालातलं जे सेल्युलोज आहे त्याचा आपण मिथेन बनवू शकतो. लिग्निन आहे ते तसंच पाठीमागे राहील, त्याचं काही होणार नाही आहे. ते पाठीमागनं तुम्ही बाहेर काढा, त्याच्या ब्रिकेट्स बनवा किंवा त्याचा कोळसा करा. जे आज आपण जे साधारणपणे भारतामध्ये दरवर्षी 80 कोटी टन एवढा त्याज्य शेतमाल फक्त निर्माण होतो, याच्यात फॉरेस्टचा किंवा याचा शहराचा कचरा वगैरे मी धरलेला नाही, ह्या 80 कोटी टनामध्ये लाकडा इतकीच ऊर्जा आहे असं जर आपण गृहित धरलं, तर आज आपण आयात करीत असलेल्या पेट्रोलियमच्या 2.5 पट ऊर्जा आपल्या त्याच्या शेतमालामध्ये आहे आणि ती आपण वापरत नाही आहोत. म्हणजे फक्त मेढाच्या याच्याप्रमाणे महाराष्ट्रातले 150 कारखाने ही ऊर्जा वापरतात आणि महाराष्ट्रातलेच बॉयलरवाले ही ऊर्जा वापरतात, पण बाकीचे लोक कोणी मोटरी चालवणं किंवा ह्याच्यासाठी या ऊर्जेचा विचार केला जात नाही आहे. तो करावा, ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे, आम्ही ती फुकट द्यायला तयार आहोत. फुकट म्हणजे आमचा काय, थोडंफार जे जाण्या येण्याचा खर्च आणि तो द्यावा लागेल, पण पेटंट वगैरे काही याचं घेतलेलं नाही आहे आणि हे आम्ही लोकांना शिकवायला तयार आहोत. मला वाटतं इथे मी आता थांबतो, प्रश्नोत्तर आणि प्रश्नोत्तर. सगळं फुकट असूनही शेतकरी कर्जबाजारी आहेत याच्यावर काही अजून नाही काय आहे, तो अगदी वेगळा प्रश्न आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे याचं कारण आहे त्याच्याजवळ शेती त्यात त्याचा भागच नाही, हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे त्याचे काही काय म्हणायचं, आता माझं स्वतःचं मी उदाहरण देतो की ह्या ऊसाचा जो पाला आहे तो शेतकरी जाळून टाकतात, त्याच्यापासून कोळसा तयार कसा करायचा याची पद्धती माझ्या मुलींनी शोधून काढली. आम्ही ते यंत्र तयार केलं, सगळं केलं, शेतकऱ्यांच्याकडे गेलो की अरे बाबा रे, एका एकरातनं 4 टन वाळलेला पाला निघतो, तो तू नुसता जाळून टाकतोस, त्याचा तू कोळसा केलास तर इतके इतके पैसे मिळतील. त्याच्यावर शेतकऱ्यांनी काय सांगावं, तुमचं लेबर आणा, तुम्ही घ्या, मी फुकट द्यायला तयार आहे, पण मी देशमुख आहे, मी काही कातकरी नाही आहे कोळसा करायला, हे उत्तर त्यांनी मला दिलं. तर ठीक आहे, आता ते स्वतःलाच मागासवर्गीय म्हणावं, तर आज तुम्ही मागास म्हणा सोडून द्यायचं, मी तरी काय करणार. तर जे शेतकऱ्याच कर्जाचा प्रश्न आहे ना, तो असा आहे की त्याला मुलीच्या लग्नासाठी कर्ज लागतं, पण आज बँक त्याला ह्या कारणासाठी कर्ज द्यायला तयार नसतं. मग तो म्हणतो माझा 1 एकर ऊस आहे त्याच्यासाठी मला कर्ज द्या,
पण ते पैसे उसात जात नाहीत, ते मुलीच्या लग्नावर खर्च होतात, तर मग ते परत फेडता येत नाहीत म्हणून तो कर्ज बाजारी. माझे दोन प्रश्न. एक तर तुम्ही सांगितलं की मसाल्याचे पदार्थ याच्यापासून तुम्ही मसाल्याचे पदार्थ आणि याचं कीटकनाशक म्हणून हो करू शकतो, पण त्याचं फायनान्शियल अनालिसिस झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात ते करणं हे हा एक प्रश्न. आणि दुसरा मोठा प्रश्न की आता दिल्लीमध्ये जे काही धुकं आणि धूर चाललं आहे त्याच्याबद्दल जो प्रश्न होता त्याच्यावर शेतकऱ्यांना हाच उपाय सांगितला की तुम्ही त्या कंपोस्टिंग करा, तर शेतकऱ्यांनी स्पष्ट असं उत्तर दिलं की आम्ही जर जाळलं नाही तर आमची तण आणि खालचे जे काही किडे आहेत ते जाणार नाही, त्याच्यामुळे आम्ही दुसरी कुठलीच पद्धत वापरणार नाही. गव्हर्नमेंटची तयारीची जे सगळं घ्यायची त्यांचं जाणणार ते नाही. हे काय बरेचसे सामाजिक प्रश्न ते येतात. पहिला काय होता तुमचा प्रश्न, मसाल्याचे पदार्थ? हा, तर ते मसाल्याचेच पदार्थ पाहिजेत असं काय नाहीये. कपाशीमध्ये गॉसिपॉल नावाचा एक द्रव्य असतं जे कीटकनाशक आहे, तर कपाशीच्या तेलाचं जेव्हा रिफायनमेंट करतात तेव्हा त्यातला गॉसिपॉल वेगळा काढला जातो, जसं डांबरासारखं दिसतं, तेही तुम्ही कीटकनाशक म्हणून वापरू शकता. किंवा कुठलंही, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे एका पदार्थाचा रस एका वनस्पतीचा हा दुसऱ्या वनस्पतीवरच्या कीटकांना मारक ठरतो. फक्त त्याचा का डोस किती तो ठेवता येतो का नाही, किती दिवस त्याचा परिणाम टिकतो वगैरे संशोधनाचा विषय. म्हणूनच की त्याच्या नॅचरल तुमचे जे इन्सेक्टिसाइड वर्सेस प्रेझेंटली जे स्पेसिफिक वापरले जातात, आता त्याचा जोपर्यंत आर्थिक अभ्यास होत नाही तोपर्यंत त्या मानायला आपले वजन येणार नाही. नाही नाही, आता वजनाचा प्रश्न नाही आहे, मी स्वतः प्रयोग करून दाखवलेलं आहे. आता हे घ्यायचं की नाही हे सरकारी शास्त्रज्ञांनी ठरवावं. मग अशी आम्ही यांच्या विचारात थांबा की आपल्या संबंध शास्त्रज्ञाचं जे एक मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण सगळं परदेशातनं आणतो, लोक डोळे मिटून सांगतात की रासायनिक शेतीत जेवढं उत्पन्न येतं तेवढं सेंद्रिय शेतीत येत नाही. अरे का येत नाही? कारण तुम्ही ज्या व्हरायटीज शोधून काढल्या आहेत त्याचं टेस्टिंगच मुळे हाय फर्टिलायझर डोसेस खाली केलं जातं, आणि त्याच्यात ज्या चांगल्या येतात त्याच व्हरायटीज तुम्ही पुढे शेतकऱ्यांना देताय. पण तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये टेस्टिंग करा ना आणि चांगल्या व्हरायटीज द्या की शेतकऱ्यांना. तर आपल्या कंडिशन्स म्हणजे शेती हे अत्यंत हवामानावर अवलंबून आहे. मी जसं सांगितलं आता की आपल्याला बंद ग्रीन हाऊसची गरज नाही आहे, आपल्याला काही इथे हिवाळ्यामध्ये बर्फ पडत नाही ते तापवायचं नाही आहे काही नाही, आपण ओपन टॉप ग्रीन हाऊस करू शकतो. पण आज माझं कोणी म्हणजे विश्वास ठेवायला तयार नाही. सर, माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जोपर्यंत सिस्टमॅटिक स्टडी करून जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत लोक तुमच्या म्हणण्याला वजन येणार नाही. माझं म्हणणं असं वजन येणार नाही म्हणजे ते जास्त नाहीलाज आहे. मी स्वतः मोदींना जाऊन एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि मला वाटलं होतं की आता तरी याचा उपयोग होईल, पण पुढं ते काही झालं नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, हा जास्ती सामाजिक आणि लोकांच्या प्रशिक्षणाचा खर्च हे आहे. आता उदाहरणार्थ कंपोस्ट करणं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. मी सांगितलं नाही तर तुम्ही बाहेर काहीतरी जर कुजवून चोथा झालेला माल जमिनीत टाकलात तर जमिनीतली बॅक्टेरिया वाढणार नाही आहेत, कारण त्यांना त्यात खायलाच काही मिळणार नाही आहे. म्हणून तुम्ही नॉन कंपोस्टेड हाय कॅलरी मटेरियल जमिनीत घालायला पाहिजे. त्याच्यावरही कुणाचा विश्वास बसत नाही. ते म्हणजे हे कसं शक्य? आज इतके सालापासून आम्ही म्हणतोय कंपोस्ट करा कंपोस्ट करा, चांगले कुजलेले शेणखत एकरी 40 टन घाला. मी म्हणतोय न कुजलेलं कुठलाही माल तुम्ही एकरी 50 किलो घातलात तरी कुरडेसा येतो. तसे प्रयोग मी करून दाखवलेले आहे. पण माझ्या विश्वासात एक खरी गोष्ट सांगतो, मी स्वतः पुणे विद्यापीठात नोकरीसाठी 3 वेळा अर्ज केले आणि इंटरव्ह्यूमध्येच मला त्यांनी गाळून टाकलं की तुम्ही यू आर टॉकिंग नॉनसेन्स, आणि मी सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ही पुढे खरी ठरलेली. पण त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला जे इंटरव्ह्यू घेणारे लोक
त्यांनी ते कधीही ऐकलं नव्हतं, त्यामुळे ते म्हणाले यू आर टॉकिंग नॉनसेन्स. रिसोर्स थ्री गुड फार्मर इज इन गिफ्ट ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये एवढे चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी जे आहे, म्हणजे आता तुमचा जो स्टडीज एवढा आहे की रिसर्च फार्मर वगैरे चांगला आहे की हा ऍप्लिकेंट होतो किंवा हा जो ऍप्लिकेबल होतो, तरी सुद्धा युनिव्हर्सिटीज त्यांचा फॉर्मॅलिटीज असते की त्याप्रमाणे डॉक्टरेट पाहिजे. तर त्यांचे डॉक्टरेट आमच्या ग्रामीण रुग्णापर्यंत येण्यासाठी किंवा ते शेतकरी देऊन पोहोचण्यासाठी असं इनकेपेबल समज असमर्थ असतो, तरी सुद्धा मला जरा कमी ऐकू येत. कोणतरी हे मला पॅराफ्रेज करून सांगेल, मी 82 वर्षाचा आहे, मला कमी ऐकू येतं म्हणून म्हणतोय. जरा पुढे येऊन म्हणतो माय क्वेश्चन इज दॅट the resource is free in India but farmer is deep totally, what reason there is the too much problem challenge opportunity in agricultural industry, government sending subsidies, other facilities, other finance, but farmer is totally suicide in the way, the what is reason there is the agricultural education literature is something 16, what is bad, what is good, what is the scenario in India, you can tell explain here what is the issue, so what is the solution for here काय. मी मगाशीपासून सांगतोय की हे सोशियोलॉजिकल प्रश्न आहेत की शेतकऱ्याची मनस काय भावना आणि मनोधारणा जोपर्यंत बदलत नाही हा एक भाग, आणि केवळ शेतकऱ्यांचीच नाही ती व्हाईस चान्सलर पासून खालपर्यंत सगळ्या कृषी विद्यापीठामध्ये. शरद पवारांनी एकदा ओपनली एकदा भाषणात सांगितलं होतं की कृषी विद्यापीठ बंद पडली तर लोकांना कळणारही नाहीये की काहीतरी बदल झालाय. रब्बी तूर असते असं पुणे रब्बी तूर ना रब्बी पुणे 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 हॅलो कारण रब्बी तूर असते म्हणजे कारण खरीपामध्येच तुरीची लागवड केली जाते आणि तिचं हार्वेस्टिंग किंवा काढणी जी आहे ती नोव्हेंबर डिसेंबरला होतो, त्यामुळे रब्बी तूर हा काय जरा. नाही रब्बी तूर म्हणजे काय की त्याला फुल ऑक्टोबर मध्ये येत आणि त्यामुळे त्याची फलधारणा रब्बी हंगामात होते आणि त्यावेळेला किड्यांची संख्या खूप कमी झालेली असते. ती जर फलधारणा त्याची खरीप मध्ये झाली तर कपाशी सारखंच स्प्रेइंग तुरीवर करावा लागतं. दुसरा प्रश्न आहे त्यात त्या शेतमालाचा उपयोग असं तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये काही शेतकरी कंपन्या समजा असा कोणता प्रकल्प हाती घेणार असतील तर आपण त्यांना मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करू शकेल पण भांडवल नाही देऊ शकत, त्याच नोहाव आहे आमच्याकडे. आपण प्रेझेंटेशन मध्ये बरीचशी जी उदाहरणं घेतली ती कॅश क्रॉपची उदाहरणं घेऊन तुम्ही बोला, कारण ऑफकोर्स ती जास्तीत जास्त घेतली जातात. मला मिलेट फार्मिंग बद्दल विचारायचं आहे की मिलेट फार्मिंग बद्दल काय सांगू शकता. मिलेट्स सुद्धा उत्पन्न चांगलं येतात, हायब्रिड ज्वारी किंवा नाचणी वगैरे, म्हणजे त्या त्या कंडिशन्स मध्ये त्याचं येतं चांगलं उत्पन्न म्हणूनच शेतकरी ते घेतात. फक्त त्याच मार्केटिंग किंवा त्याचं काय म्हणायचं व्हॅल्यू ऍडिशन वगैरे ह्या दृष्टीने संशोधन व्हायला पाहिजे. कारण आज झालंय असं की गव्हाला जेवढी पॉप्युलॅरिटी आहे आणि गव्हाचे तुम्ही नोडल्स करू शकता, ब्रेड करू शकता, फ्लेक्स करू शकता, अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात, त्याच्यापासून व्हिस्की सुद्धा होते, तसे सगळे उपयोग मिलेट्सचे आपण निर्माण केले पाहिजे. मी जे सांगितलं मगाशी की भारतातला संशोधक हा कमी पडतोय सगळीकडे. आमच्या कोकणामध्ये फक्त तुम्ही आंब्याविषयी सांगितलं,
मला तर्कदृष्ट्या थोडं पटलं, कारण की बोरिंगच्या माध्यमातून जर आंबे लावायचे ठरले तर प्रत्येक ठिकाणी पाणी सापडेलच असं मला वाटत नाही, कारण अनेक वेळा आमच्या बोरिंग फेल लागतात. दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जे तुम्ही भात शेतीमध्ये गव्हाची पेरणी केल्यानंतर तण आपोआप नष्ट होते असं जे सुचवलं, तर सर्वसाधारणपणे आमच्याकडे आता यंदा पाहून करा मागे कुठे झाला म्हणून ऑगस्टपर्यंत आमच्या शेतीमध्ये कोकणातल्या पाणीच असतो आणि त्याच्यानंतर गहू कधी पेरणार. कोकणाचा तर मी बोललोच नाही, मी जपान मधलं उदाहरण देतो. कोकणामध्ये भातानंतर कलिंगड लावतात किंवा भातानंतर वाल पेरतात, त्याची आम्ही एक टेक्नॉलॉजी अशी शोधून काढली की जो भात उभा असताना तुम्ही कलिंगडाचं बी पिशवीमध्ये लावा, भात कापणी झाली की लगेच एवढं वाढलेलं कलिंगड तुमचं तिथं जाईल, तुम्हाला ख्रिसमसचं मुंबईचं मार्केट मिळेल आणि खूप जास्ती भाव मिळतो. नाहीतर नॉर्मली कलिंगड बाजारात येतं ते जानेवारी अखेर यायला लागतं, तर महिनाभर अलीकडे येऊ शकतं. तर अशी म्हणजे दुसरी काहीतरी टेक्नॉलॉजी आपल्याला शोधायला आम्हाला माहित नव्हते तुम्हाला विचारतोय. दुसरी गोष्ट मला विचारली की हळद आता सध्या चांगल्या पैकी मागे नाही आमच्याकडे, आम्हाला जेवढी खायला हवी तेवढी आम्ही हळद पिकवतो, पण व्यापार म्हणून त्याच्यापर्यंत आम्ही हळद पिकवत नाही. कोकणात होईल का ती आणि मग होते ना, केरळामध्ये मोठ्या प्रमाणात हळद होते आणि तिथे हळदीतनं कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट करून जपानला पाठवण्याच्या कारखाने आहेत. असं आहे की जे कर्क्युमिनची जी हळद आहे स्पेशली, म्हणजे आपली लोकल जे हळदीची आहे त्याच्यामध्ये 2% कर्क्युमिन असतं आणि ही केरळातली खास व्हरायटी आहे, ती त्या कर्क्युमिनचा धंदा करणाऱ्या लोकांनी कदाचित डेव्हलप केली असेल, त्याच्यात 11% कर्क्युमिन असतं. तर म्हणजे तुम्हाला कर्क्युमिन साठी हळद लावायची असेल तर ती आणावी लागेल, पण आपली नॉर्मल हळद ज्याला आपण राजापुरी वगैरे म्हणतो ते कोकणामध्ये येऊ शकते. तर काय तुम्ही जाऊन चौकशी करायला लागेल, केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी टिशू कल्चर हे जे तंत्रज्ञान वापरलं जात त्याने केळीचं उत्पादन वाढतं, वाढ चांगल्या प्रकारचे मिळवता येतात, तर हे टिश्यू कल्चर हे तंत्रज्ञान इतर आणखी कोणत्या पिकासाठी वापरलं जात? असं मी स्वतः प्लांट टिश्यू कल्चर असोसिएशन ऑफ इंडिया या नावाची एक संस्था आहे, ते आता 40-50 वर्ष काम करते, त्याचा मी संस्थापक आहे. आणि आमचा असंच सुरुवातीला वाटलं होतं की टिश्यू कल्चर आलं म्हणजे आपली सगळी प्रॉब्लेम सुटले, तसं होत नाही, कारण टिश्यू कल्चर ही अत्यंत महागडी पद्धती आहे. केळ्यामध्ये तुम्ही एकरी फक्त 2-3 हजारच रोपं लावता, त्यामुळं एक रोप जरी 10 किंवा 12 रुपयाला मिळालं तरी ते शेतकऱ्याला परवडतं आणि मग त्याचे खोडवे तो ठेवत जातो 2-3 वेळा. परंतु आता हळद सुद्धा टिश्यू कल्चरने फार छान येते, पण हळद आपण 1 फूट बाय 1 फूट अंतरावर लावतो म्हणजे एकरी 40,000 हळदीची रोपं लागतात, ते जर आपल्याला 10-12 रुपयाला एक रोप घ्यायचं असेल तर ते 4-4.5 लाख रुपयापर्यंतची देण्याचीच किंमत जाईल, तर ते परवडणार नाही. म्हणून आत्ता तरी परिस्थिती अशी आहे की टिश्यू कल्चरचं जोपर्यंत म्हणजे खर्च हा रोपाची किंमत 10-12 रुपये अशी आहे तर केळ्याशिवाय दुसरं काही तुम्ही लावू शकत नाही. बाकी सगळी पिकट तुम्हाला पेपर्स सापडतील त्याच्यामध्ये सगळ्या पिकांच्या वरती टिश्यू कल्चर झालेलं आहे, परंतु ते प्रॅक्टिकली परवडत नाही. सर, जनावरांचं मूत्र वगैरे म्हणजे फवारणीसाठी उपयोगी येते का? जनावरांच्या मूत्रामध्ये काय असतं की हा जो ग्रोथ हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो प्लांट ग्रोथ हॉर्मोन, हा इंडोल डेरिव्हेटिव्ह आहे. इंडोलचा एक विशिष्ट हे असतं, म्हणजे त्याच्यात 5 C असतात आणि मानवी किंवा म्हणजे पशूंच्या शरीरामध्ये इंडोलचा काहीही उपयोग नसतो, त्यामुळं ते मूत्रातनं बाहेर पडतं. माणसाच्या मूत्रात सुद्धा इंडोल सापडतं, त्यामुळं हे जनावरांच्या मूत्रामध्ये
हे प्लांट ग्रोथ हॉर्मोन नेहमी आढळतो आणि त्यामुळं ते फवारणी केलं तर चांगलंच आहे, झाडांची वाढ चांगली होते. आजच्या प्रश्नावरून मला असं लक्षामध्ये आलं की शेतीमध्ये ज्यांना रस आहे अशी काही माणसं मुद्दाम ह्या आजच्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. हाच आमचा उद्देश आहे की वेगळे वेगळे विषय घेऊन त्यामधले जे कोणी प्रच्छक असतील ज्यांचा त्याच्यात काही अभ्यास आहे त्या लोकांनी यावं आणि ही भाषण ऐकावी. अनुभव कळ्यांनी आयुष्यभर खूप प्रयोग केले ते सांगतात की सगळ्या युनिव्हर्सिटीने ते मान्य केले नाही, परंतु शेतकरी हा खरं म्हणजे अधिक व्यावहारिक असतो आणि त्याला युनिव्हर्सिटीच्या डिग्रीची गरज नसते. त्याचा फायदा कुठेशी हे जर त्याच्या लक्षामध्ये आलं तर तो बरोबर कुठेही जाऊन त्या गोष्टी घेतो. त्यांनी सांगितलं एवढं काही ते निराशाजनक चित्र नाही आहे. त्यांच्याकडे खूप माणसं आली, खूप जणांनी त्यांच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे, त्यांचा फायदाही झालेला आहे. त्यांची जेवढी अपेक्षा होती त्या प्रमाणात झालं नाही हा मधला फरक आहे. एवढी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आनंदराव मुद्दाम पुण्याहून तुम्ही आला, त्या वयामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या तडपेने हा विषय परत परत सांगताय आम्हा सगळ्यांना, आणि मी तर गेली 25-30 वर्ष तुमच्याकडनं ऐकतो ह्या सगळ्या गोष्टी. धन्यवाद तुम्हाला. पुढच्या महिन्याचं भाषण हे तिसऱ्या शुक्रवारी नसून पहिल्या शुक्रवारी आपण ठेवलेलं आहे 2 नोव्हेंबर, आणि त्या दिवशी नासाचे एक शास्त्रज्ञ डॉक्टर मुकुंद मोहरे हे आपल्याला उपलब्ध झालेले, ते तिसऱ्या शुक्रवारपर्यंत इथं नाही आहे, परत जाणार आहेत, म्हणून त्यांच्या सोयीने आपण 2 नोव्हेंबर ही तारीख घेतलेली आहे. वेळ संध्याकाळची 5 आहे. एक वेगळा विषय घेतला आहे, परमनंट अँड सस्टेनेबल हॅपीनेस. तेव्हा त्याबद्दल नासाच्या शास्त्रज्ञाला काय सांगायचे ते ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहोत. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं. आजचा कार्यक्रम इथं संपला. धन्यवाद.